नाशिक महापालिकेच्या महासभेला ग्रहणच लागलंय की काय असं आता वाटू लागलंय, कारण मागील दोन वेळा महासभा वेगवेगळ्या कारणांमुळे तहकूब करण्यात आली होती, त्यानंतर आजच्या महासभेतही तोच प्रकार घडून आला. आज शुक्रवारची महासभाही विरोधकांच्या गदारोळामुळे पुन्हा तहकूब झाली. यामुळे पुन्हा एकदा महत्वपूर्ण विषयांवर होणारी चर्चा फक्त चर्चेपुरतीच राहिली. महासभा सुरू झाल्यानंतर विरोधकांनी लक्षवेधी मांडण्याचा प्रयत्न केला असताना त्यांना ती मांडू न देण्यात आल्यानं विरोधकांनी एकच गोंधळ घातला आणि राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. भाजपचा करवाडीला पाठिंबा शहराचं यांनी ठरवून घेतलंय असं काही महत्त्वाचं सभागृह ठरवून आजच्या महासभेच्या सुरुवातीलाच करवाडी संदर्भात शिवसेना पक्षाच्या वतीनं विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी लक्ष वेधण्यास सांगितल्यानं नगरसेवक आभाळे यांनी दुर्लक्ष केल्यानं कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यानं शिवसेना नगरसेवक चांगलेच आक्रमक झालेत. यावेळी शिवसेनेच्या नगरसेवकांनी दादागिरी नाही चलेगी नाही चलेगीची घोषणाबाजी केली. नहीं चलेगी.
दावे असा इथं आता लग्न तुमची उलटी करायची नाही उलटी करायची नाही कागद चिपकून जाय कागद चिपकून पण कुठला नगर सचिव खाली सत्ता उलटी करा इकडे उलटी करा अरे चुकीचं काम करणार नगर सचिवाचं याबाबत विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते यांनी आपले मनोगत व्यक्त केले. झुलमी घरपट्टीच्या विरोधात अनेक वेळा विरोधी पक्ष म्हणून आम्ही आवाज उठवलाय. लक्षवेधी सुद्धा दिलेली, आज सुद्धा याच संदर्भातील लक्षवेधी आम्ही दिली होती की ही जी झुलमी घरपट्टी आहे ही रद्द झाली पाहिजे. आणि मुळात असं रुलिंग हे माननीय महापौरांनी दिलं आणि म्हणून त्यांना आम्ही जाब विचारण्यासाठी आजची लक्षवेधी दिली होती. ही लक्षवेधी वेळेत दाखल झालेली आहे, परंतु ही लक्षवेधीच दाखल झाली नाही अशा पद्धतीची दादागिरी करून अनेक महत्वाचे विषय हे विषय पत्रिकेवर असताना गुंडाळून या शहराला खऱ्या अर्थानं मला असं म्हणणं आहे की या शहरावर जे लोक आहेत त्या नागरिक आहेत यांना तोंड द्यायला यांच्याकडे भाषा राहिलेली नाही, यांना उत्तर राहिलेलं नाही आणि त्याचंच हे आज निशाणी होती असं मला वाटतं. कारण अशा पद्धतीचा फळकुटेपणा हा अत्यंत वाईट आहे. देशात महाराष्ट्रात आमची जरी युती झाली असेल तरी मला वाटतं आता शिवसेनेची जास्त जबाबदारी आहे. त्याचं कारण असं आहे की आता यांच्याकडून कुठली चूक व्हायला नको, कारण ही चूक आम्हाला सगळ्यांना भोगावी लागणार आहे. आणि मुळात हा विषय शहर म्हणून आम्ही हाताळला, यात कुठलंही पक्षीय राजकारण आम्ही केलं नाही. आम्हाला वाईट एवढंच वाटतं की आज जी आम्ही ह्या भूमिकेत आहोत, भारतीय जनता पार्टी सुद्धा आमच्या बरोबर होती. त्यावेळेच्या आयुक्तांवर अविश्वासाचा अविश्वास दाखल झाला, त्यावेळेस आम्ही सगळे बरोबर होतो. मग आज अचानक काय झालं हा आमचा प्रश्न आहे. आणि म्हणून आमचं स्पष्ट मत आहे की ही दरवाढ जी शहरावर लादली गेली आहे ही भारतीय जनता पार्टीनं लादली आहे आणि आयुक्तांच्या खांद्यावर बंदूक ठेवून लागली. पुढची भूमिका स्पष्ट आहे. न्यायालयीन लढाई सुद्धा या संदर्भात चालू आहे. पुढच्या वेळेस सभागृहात सुद्धा अशा पद्धतीने ते जर कामकाज करणार असतील त्याला आमचा आक्षेप आहे. आणि मग आम्ही कशा पद्धतीने लढायचं याची रणनीती सुद्धा आम्ही ठरवू, निश्चितपणे पोहोचवणार. कारण हा विषय नाशिककरांचा विषय आणि असा आहे की यात नाशिककर उद्ध्वस्त होणार आहे, इंडस्ट्री उद्ध्वस्त होणार आहे, इथले व्यापारी उद्ध्वस्त होणार आहे. आणि अशा पद्धतीचं चांगलं सरकार किंवा ज्याला आजचे दिन म्हणतो हेच आम्हाला अपेक्षित आहे का? आम्ही निश्चितपणे मोठ्या साहेबांकडे हा विषय पोहोचू. नाही, हे बघा, लक्षात घ्या, युतीचा निर्णय हा माननीय पक्षप्रमुखांचा असतो, त्यात आम्ही कुणीही लक्ष घालू शकत नाही. परंतु इथल्या ज्या काही घटना आहेत, मला माहिती आहे जरी युतीच सरकार शिवसेना होती तरी अनेक नागरिकांच्या विषयावर ती कायम सरकारमध्ये लढली आहे. शिवसेनेची भूमिका स्पष्ट असते, ती कायम सामान्य माणसांबरोबर आहे. यामुळे महासभेचे वातावरण चांगलेच बदलल्यानं महापौरांनी तात्काळ महासभा गुंडाळली. त्यामुळे नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी करत नगर सचिवांच्या कार्यालयात ठिय्या मांडत निषेध केला. यावेळी नगरसेवक सलीम मामा शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. खरं जी करवाडा संदर्भ लक्षवेधी मांडली होती ही फक्त शिवसेनेच्या वतीने मांडली नव्हती. विरोधी पक्षनेते अजयजी बोरस्ते त्यांच्या पत्रावरती सर्व विरोधी पक्षाच्या गटनेत्यांनी सही केली होती. आणि हा करवाढी संदर्भात शहराच्या नागरिकांचा एक मोठा विषय आहे. जर एवढी जर भरमसाठ जर करवाढ केली तर खरं नाशिक शहरातील सर्व नागरिकांचं कंबरडं मोडल्याशिवाय राहणार नाही आहे. आणि कळत नाही आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारची करवाढ न करता रावसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थानं या शहराचा विकास करून दाखवतो. आणि भारतीय जनता पार्टी सतत महासभा गुंडाळायच्या, राष्ट्रगीताला उभं करायचं. पण महाराष्ट्र निर्माण सेनेच्या कार्यकाळामध्ये आम्ही सत्तेत जरी होतो पण आम्ही कधीही विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला नाही. आणि आम्ही विरोधकांना त्यांचं जे म्हणणं असेल आम्ही त्यांचं विरोधकांचं त्यावेळेस आमच्या काळामध्ये ते म्हणणं त्यांचं ऐकून घेतलेलं आहे. पण आज उलटी परिस्थिती आहे. भाजप नाशिकमध्ये सत्तेत आहे, राज्यात आहे, देशात आहे, छोटे असं म्हणावं लागेल. सत्ता
ही फार काय कोणाची टिकून नसते. सभागृहाचं कामकाज हे कायद्यानुसार चाललं पाहिजे आणि सतत महासभा तहकूब करायची. नवा पायंडा या सत्ताधाऱ्यांनी नाशिक महानगरपालिकेमध्ये पाडण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वी सत्ताधारी भाजपाकडून करवाढी संदर्भात निषेध व्यक्त करण्यात आला होता, पण आता तर चित्र पूर्णतः बदललेलं आहे. करवाढी विरोधात आवाज उठवताना भाजपा मात्र एक पाऊल मागे घेत असल्याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. त्यामुळे आता नाशिककरांना नेमकं करवाढ कमी होणार की पुन्हा करवाढ वाढणार याकडे लक्ष लागले. करण सिंग बावरी, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.